नमस्कार ताईची खानावळ या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स कोळीवाडा त्यासाठी मी एक किलो प्रॉन्स घेतले आहेत टायगर प्रॉन्स आहेत हे प्रॉन्स साफ करून दाखवणार आहे कसे स साफ करायचे ते मी प्रॉन्स साफ करताना तोंडाचा भाग आणि शेपटीकडचा थोडासा भाग तसाच ठेवणार आहे आणि मधला सगळा साफ करून घेणार आहे आणि जेणेकरून मला दोरा काढता आला पाहिजे त्या प्रॉन्समधला प्रकारे आपल्याला सगळे प्रॉन्स साफ करून घ्यायचे आहेत पाहू शकता साफ केलेला प्रॉन्स त्यानंतर आपल्याला त्याच्या पाठीवरती चर देऊन आपल्याला तो दोरा काढायचा आहे अशा प्रकारे चर द्या आणि तो दोरा काढून घ्या प्रॉन्समधला हा दोरा काढणे खूप गरजेचं आहे हा दोरा न काढल्यास आपल्या गळ्याजवळ खाज येते खाताना आपल्याला प्रॉन्स म्हणून हा दोरा काढणे खूप गरजेचं आहे तुम्ही सुरीचा वापर देखील करू शकता प्रॉन्स साफ करण्यासाठी कारण हे मोठे प्रॉन्स आहेत तर त्याच्यामुळे त्याची टर्फल पण खूप कडक असतात आपल्याला प्रॉन्स चांगले साफ करून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तुम्ही दाखवल्याप्रमाणे साफ करा आणि स्वच्छ धुवा दोन तीन वेळा मी हे फार्मिंगचे प्रॉन्स आणले आहेत त्याच्यामुळे त्यांचा कलर थोडा काळा आहे अशा प्रकारे प्रॉन्स आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत प्रॉन्स कोळीवाडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे हळद तिखट मीठ तंदुरी मसाला आणि एक अंड घेतलं आहे आणि कोकमागळ अंड सोडून आपल्याला सगळं मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं आहे तिखट हळद मीठ आगळ कोकम आगळ वापरलं आहे मी इथे तुम्ही कोकमागळ नसेल तर लिंबाचा वापर करू शकता आणि तंदुरी मसाला घातला आहे तंदुरी मसाल्यामध्ये तिखट वगैरे किंवा मीठ याचं प्रमाण असल्यामुळे आपल्याला तिखट आपल्या अंदाजानुसारच घालायचे आणि मीठदेखील अंदाजानुसारच घालायचं आहे अशा प्रकारे सर्व मिश्रण एकजीव करून आपल्याला अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचे आहे अर्ध्या तासानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि ते प्रॉन्स सगळे एकत्र मिक्स करायचे आहेत दाखवल्याप्रमाणे तुम्ही असे तांदळाचे पीठ टाकून मिक्स करून घ्या नंतर एक अंड चांगलं फेटून घ्यायचं आहे जास्त अंड घातल्यास अंड्याचा स्मेल येतो म्हणून मी अंड एकच वापरले कारण थोडं स्ट्रक्चर यायला पाहिजे कुरकुरीत होण्यासाठी अशा प्रकारे त्याच्यावर घालून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला मिश्रण एकत्र करायचं आहे जेणेकरून त्या प्रॉन्सला चांगलं चिकटलं जाईल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तयार आहे आपली प्रॉन्स कोळीवाडा तळण्यासाठी तयार तुम्ही शालो फ्राय किंवा तळू देखील शकता किंवा असेच गॅसवरती स्टिकमध्ये घालून भाजू देखील शकता पॅनमध्ये एक पळी मी तेल घेतलं आहे मी शालो फ्राय करणार आहे प्रॉन्स तुम्ही त तुम्हाला जर तळून आवडत असेल तर तळू देखील शकता किंवा भाजू देखील शकता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हे प्रॉन्स अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत जेवढे राहतील तेवढे प्रॉन्स आपल्याला त्या पॅनमध्ये टाकायचे आहेत आणि झाकण ठेवून आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत प्रॉन्स मोठे असल्यामुळे ते थोडे फ्राय व्हायला थोडा वेळ लागतो पण ते लवकर फ्राय होतात असे या चिमट्याच्या साह्याने आपल्याला प्रत्येक प्रॉन्स आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे असं आपल्याला दोन तीन वेळा तरी असे पलटी करून घ्यायचे आहेत कारण ते खूप मोठे असल्यामुळे थोडा वेळ लागतो भाजण्यासाठी तुम्ही दाखवल्याप्रमाणे प्रॉन्स पलटी करून घ्या आणि व्यवस्थित भाजू द्या आपल्याला सगळे प्रॉन्स पलटी करून घ्यायचे आहेत आणि परत झाकण ठेवून परत आपल्याला आप आप ते भाजू द्यायचे आहेत सगळे प्रॉन्स आपल्याला अशा प्रकारे पलटी करून घ्यायचे आहेत चमचाच्या सहाय्याने मध्ये धरायचे सेंटरला तोंडाकडे किंवा शेपटाचा भाग धरू नये त्याच्यामुळे तोंड उकटतं किंवा शेपटाचा आकार पण निघून जातो म्हणून मध्ये धरायचे प्रॉन्स आणि मग ते पलटी करायचे आहेत आपल्याला आपले जवळजवळ आता सगळे प्रॉन्स पलटी करून झालेले आहेत आपण आता त्याच्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि परत एक वाफ येऊ देऊ दोन ते तीन मिनटं चांगली परत वाफ एक यायला द्यावी आणि नंतर मग परत एकदा आपल्याला ते पलटून घ्यायचे आहेत असे आपल्याला दोन तीन वेळा करायचं आहे तुम्ही बघू शकता आता त्याचा कलर पण चेंज झाला आहे आपण जेव्हा फ्राय करायला टाकले तेव्हा कसे होते आणि आत्ता त्यांचा कलर कसा होतो कोळंबी थोडी कडक होते कारण त्याच्यामध्ये तंदुरी मसाला असल्यामुळे ती छान कुरकुरीत होते कोळंबी आणि गॅस देखील आपल्याला हाय फ्लेम नाही ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती शेकू द्यायचे कारण जर गॅस मिडियम असेल तर ती कोळंबी चांगली आतमध्ये शिजली जाईल गॅस जर जा फास्ट असेल ती फक्त करपेल म्हणून गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे प्रॉन्स कोळीवडा ही रेसिपी खूप सोपी आहे आणि सहज आपण घरी बनवू शकतो तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा की सहज तुम्ही देखील घरामध्ये ही रेसिपी बनवू शकता खूप छान लागते खूप छान आणि कुरकुरीत लागते प्रॉन्स कोळीवडा तुम्ही एकदा नक्की बनवा आता आपला प्रॉन्स कोळीवडा तयार झाला आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आपल्याला चिमट्याच्या साहाय्याने डिशमध्ये ते प्रॉन्स कोळीवडा आपल्याला लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे तो लावून घ्या तयार आहे आपला प्रॉन्स कोळीवडा कोळी वडा प्रॉन्स ही झणझणीत आणि कुरकुरीत डिश आहे त्यावरती लिंबाचा रस टाकून आपण ती खाऊ शकतो अशा प्रकारे गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर आणि लिंबाचा वापर केला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय